आपल्या आयुष्यातील कोणत्याही हिस्सा जर आपण बघितले तर कोणता ना कोणता तरी टाटा कंपनी मोटर्स भरपूर गाड्या आहेत. जर तुम्ही विमानातून ट्रॅव्हल करत असाल विस्टारा एअरलाईन्स एअर इंडिया ह्या टाटाच्याच कंपनी आहेत. जर तुम्ही हॉटेलमध्ये थांबत असाल फिरायला गेल्यानंतर ताज हॉटेल टाटाचे आहेत. तुम्ही जे कपडे वापरता टाटाचा फॅशन ब्रँड आहे. वेस्ट साईन हा टाटाचा फॅशन ब्रँड आहे. जी तुम्ही ज्वेलरी वापरता ती टाटाचा ब्रँड आहे. तनिष्क जे तुम्ही चहा पिता टाटा टी इथपर्यंत की जेवणात जे मीठ वापरता ते टाटा सॉल्ट. याशिवाय टाटा स्टील टाटा पॉवर टाटा कन्सल्टन्सी तुम्ही विश्वास ठेवणार नाही. 100 जास्त कंपन्या या टाटा ग्रुपमध्ये येतात. एवढे दचकण्याची गोष्ट नाही. टाटा आजच्या दिवशी भारतात सर्वात फेमस आणि सक्सेसफुल कंपनीमध्ये येते. पण आपल्याला माहीत आहे का ही कंपनी रात्री तेवढी मोठी नाही झाली. यासाठी 200 इतिहास मागे आहे आणि 200 या करणारी फॅमिली ती एक आगळी वेगळी कहाणी आहे. ते काय आहे त्यांचा टाटाचा राज. आपली कहाणी सुरू होते 1822. आजपासून बरोबर 200 गुजरातमध्ये एक गावात एक पारशी पृष्ठच्या घरात एक मुलगा मुलाचा जन्म होतो. नसरवानजी टाटा लहानपणापासूनच रेस्टलेस राहिले होते. तळमळ होती काहीतरी मोठे करण्याची. म्हटले जाते आपल्या गावात एकच असा माणूस होता जो खूप स्ट्रॉंग फील करत होते की आपल्याला गावातून बाहेर जाऊन काहीतरी करायचे आहे. त्यांचे म्हणणे होते की त्यांची डेस्टिनी फक्त 20 वयात ते आपले गाव सोडून मुंबईला राहायला जातात व नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या दिवशी खूप सारे मुले गावातून शहरात शिफ्ट होतात भविष्याचा विचार करून. पण फरक हा होता की त्यांची आधीची एक बायको होती व एक बाळ होते. त्या काळात बालविवाह हा खूप साधारण गोष्ट होती. त्यामुळे 17-18 वयात त्यांचे बाळ होते. संपूर्ण फॅमिली घेऊन ते मुंबईला शिफ्ट झाले होते. कॉटन ट्रेडने खूप आकर्षित होते. बघत बघत लवकरच आपलं स्वतःचे कॉटन एक्सपोर्ट निर्यातचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायापासून जेवढा पैसा येत होता त्यांनी इन्शुअर केले की आपल्या मुलाच्या शिक्षणावर तो पैसा खर्च केला पाहिजे. त्यांना कोणतेही कॉम्प्रोमाइज करायचे नव्हते. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला जमशेदजी यांना योग्य शिक्षण दिले. त्यावेळेस महत्त्व होते इंग्लिश शिक्षणाचे. नसरवानजी त्यांच्या त्यावेळेस व्यवसाय होता तो चांगला चालत होता. आणि काही वर्षानंतर जमशेदजी 18-19 झाले. त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या वडिलांनी ठरवले आता त्यांना या व्यवसायासाठी हाँगकाँगला पाठवता. आजच्या काळात ही गोष्ट खूप नॉर्मल आहे की कोणता व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी व्यावसायिक आपल्या मुलाला इतर देशात पाठवतात. पण हे लक्षात ठेवा ते साल होते 1859. विमान प्रवासाची सुरुवात होण्याआधी म्हणजे विमान प्रवासाचा अजून शोध लागायला 55 आधीची गोष्ट आहे. त्या काळात खूपच लांब जहाजामार्फत प्रवास करावा लागत होता. 1859 जमशेदजी फक्त 20 होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या कामावर कामगिरी पूर्ण करण्यास पाठवले की हाँगकाँगला जाऊन एक ऑफिस सेटअप केला पाहिजे. पण जमशेदजी पण एकटे नव्हते. त्यांचे आधीच लग्न झाले होते. एक मुलगा होता. पण हा निर्णय सोपा नव्हता. आपला पूर्ण फॅमिलीला घेऊन कोणताही दुसऱ्या देशात जाऊन राहणे आणि त्या ठिकाणी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणे. जमशेदजीमध्ये पण खूप उत्साह होता आणि ते सक्सेसफुल पण झाले. 65 आयुष्यात 3 वेगवेगळ्या बाबीवर काम केले. भारतात खूप सारे कॉटन मिल्स बनवल्या. त्याचे मालक बनले.
त्याचसोबत भारतातील पहिले स्टील फॅक्टरीचे कंस्ट्रक्शन सुरू केले आणि भारतातील पहिले 5-स्टार हॉटेल खोलले. हे हॉटेल भारतातील पहिले असे हॉटेल होते ज्यात लाईट होते. याआधी भारतात हॉटेलमध्ये इतर लाईट नव्हती, इतरत्र लाईट नव्हती. आपल्याला माहीत आहे का, विचार करा, मुंबईतील ताज हॉटेल आजच्या दिवसापर्यंत सर्वात मोठे हॉटेल आहे, 5-स्टार हॉटेल. साल 1904 जमशेदजी टाटा यांचे निधन झाले. आपल्या मागे ते अशी लगेजी सोडून गेले तेथे आजही बरोबरी करणे खूप अवघड आहे. फक्त व्यवसायासाठीच नाही, प्रॉफिटेबल व्यवसाय करणे आजच्या काळात खूप संवेदनशील, खूप सोपी गोष्ट आहे. भरपूर व्यवसाय मिळतील जे पैशासाठी फक्त काम करतात. 1874 नागपूर येथे पहिले कॉटन फॅक्टरी ओपन केली. कॉटन ट्रेडचा व्यवसाय सोडून कॉटन प्रोडक्शनचा व्यवसाय सुरू केला. नवीन व्यवसाय सुरू करताना आपल्याला अनेक अडचणी येतात. त्यावेळी त्यांनी बघितले कामावर येणारे कामगार आळशी आहेत, रोज सर्व कामगार कामावर येत नाहीत. त्यांनी विचार केला, त्यांना काही बोलले नाही व एक योजना घेऊन आले, जनरल प्रोविडंट फंड म्हणजेच PF. रिटायरमेंटनंतर पण या कामगारांना पैसे मिळत राहतील अशी त्यांनी व्यवस्था केली. इन्शुरन्स स्कीम सुरू केली. जर कोणाच्या कोणत्या कामगाराचा ॲक्सिडेंट झाला तर त्याचा दवाखान्याचा खर्च यातून भागावा अशी त्यांनी योजना सुरू केली. स्पोर्ट डे ठेवला, अनेक कार्यक्रम सुरू केले जेणेकरून सर्व आपल्या फॅमिलीला घेऊन येतील व कम्युनिटी तयार होईल. आता सोपं आहे पण त्यावेळेचा विचार करा, परिस्थिती काय होती आणि खर्च स्वतः करत होते, शासकीय खर्च नव्हता, कारण तो शासन जिंकण्याचं होतं. 1861 अमेरिकन सिव्हिल वॉर सुरू झाले. इंग्लंड आपले कॉटन अमेरिकेतून आयात आणत होते पण सिव्हिल वॉरमुळे ते बंद झाले. जमशेदजीने या संधीचा वापर करून घेतला आणि आपल्याकडून कॉटनचा दर डबल केला. इंग्लंडमध्ये ऑफिस सुरू केले. 4 त्यांनी भरपूर प्रॉफिट कमवले. 4 सिव्हिल वॉर थांबले व सप्लाय सुरू झाले अमेरिकेतून इंग्लंडला. तेव्हा व्यवसायाचावर परिणाम दिसू लागला व लॉस होऊ लागला. इन्व्हेस्टर मागे धावू लागले की आम्ही आमचे पैसे इन्व्हेस्ट केले आहेत, आम्हाला त्या गुंतवणुकीचा परतावा पाहिजे. व नंतर इन्व्हेस्टरने ठरवले जमशेदजी यांना आपण फिक्स पगारावर काम द्यायचा. $20 अशी त्यांची सॅलरी ठरली. म्हण मालकालाच पगार खूप अपमानकारक निर्णय होता. मालक पण कामगारासारखा पगार, जमशेदजी पण त्यांच्या वडील नसरवानजी यांच्यासारखे होते. नसरवानजींनी एकदा आपले घर विकून राहिलेले पैसे क्लिअर केले होते व आपला व्यवसाय वाचवला होता. म्हणजेच आपल्यात गुणवत्ता असेल, प्रामाणिकपणा असेल तर आपल्याला सक्सेसफुल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांचा मुलगा दोराबजी टाटा यांनी त्यांच्या वडिलांचे राहिलेले 3 स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केले. 1910 स्टील प्लांट सुरू झाला होता व स्टील उत्पादन सुरू झाले होते. याच काळात पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. त्यावेळेस इंग्रजांना स्टीलची गरज भासू लागली. त्यावेळेस टाटा स्टील देशातील सर्वात मोठे सप्लायर बनले होते व ब्रिटिश टँकमध्ये टाटा स्टीलचा वापर होऊ लागला. रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी टाटा स्टीलचा वापर होऊ लागला. एक अधिकारी म्हणाला, पहिल्या महायुद्धाच्या नंतर जेव्हा पहिले महायुद्ध थांबले त्यानंतर एक इंग्रजांचा अधिकारी म्हणाला, टाटा स्टीलने आम्हाला वाचवले आहे, टाटा स्टीलची क्वालिटी चांगली आहे व टाटा अजून फेमस झाले. त्यांच्या या वाक्यामुळे पहिल्या महायुद्धानंतर टाटा स्टील ब्रिटनमध्ये ब्रँड तयार झाला होता. 1914 टाटा ग्रुप खूप मोठे झाले होते. 14 वेगवेगळ्या कंपन्या होत्या. ही एक टाटा ब्रँड बनण्यास सुरुवात झाली होती. दोराबजी टाटांनी कंपनी 1938 सांभाळायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा दूरचा भाऊ जहांगीर रतन टाटा म्हणजे GRD टाटा यांनी टाटा एअरलाइन्स सुरू केली, जी नंतर एअर इंडिया झाली. आणि ही सर्व कहाणी आहे स्वातंत्र्य मिळण्याआधीची.
आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.